सन्माननीय अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आणि त्या निर्णयानंतर केंद्र शासनाने जी रिव्ह्यू पिटिशन जी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली, जी फेटाळण्यात आली आणि त्या अनुषंगाने जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती या सभागृहाला अवगत करावी आणि पुढील कारवाई नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे या बाबतीतला अध्यक्ष मोदी मी ठराव सभागृहाच्या माहिती करता आणि सभागृहाच्या संमती करता या ठिकाणी अध्यक्ष मोदी मांडत आहे. अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाची आणि राज्यांच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण. सभागृहामध्ये शांतता ठेवा, अत्यंत महत्वाच्या प्रस्तावावर या ठिकाणी मंत्री मोदी निवेदन करतायत, शांतता ठेवा. अधिनियम 2018 सन 2018 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 मधील कलम 2 य, कलम 4(1) क आणि कलम 4(1) ख अवैध ठरविताना न्यायालयाच्या निकालामध्ये नमूद केलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला असणे, ज्या अर्थी केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य असणे, ज्या अर्थी आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असणे, ज्या अर्थी त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरित करणे आवश्यक असणे, त्या अर्थी महाराष्ट्र विधानसभा याद्वारे मान्य न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला आपण करत आहोत, अशा प्रकारचा अध्यक्ष मोदी हा ठराव या सभागृहात मी अध्यक्ष मोदी मांडत आहे.